शेवगावमध्ये मोकाट कुत्र्यांनी गोठ्यामध्ये घुसून 11 बकऱ्या केल्या ठार. नगरपरिषदेला निवेदन देऊन सुद्धा झाली नाही कारवाई. बुलढाणा जिल्ह्यातील शेवगाव नगरपरिषद हद्दीत येत असलेल्या म्हाडा कॉलनीत मध्यरात्रीच्या सुमारास मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घालून एका गोठ्यात बांधलेल्या बकऱ्यांवर हल्ला चढविला. त्यात 11 बकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मोकाट कुत्र्यांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये मोठा धोका निर्माण झाला असून मोकाट कुत्र्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून मोठा धोका निर्माण झाला आहे. या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा असे निवेदन सुद्धा परिसरातील नागरिकांनी नगर परिषदेला दिले. तरी नगर परिषदेचे राजकीय पदाधिकारी आणि अधिकारी तसेच कर्मचारी कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहे. शहरातील मातंग पूर्वी वस्तीमधील नागरिकांना शासनाने शहरालगतच्या म्हाडा कॉलनीमध्ये स्थलांतरित केले असून या ठिकाणी सुखसुविधांचा अभाव आहे. शनिवारी पहाटे या कॉलनीतील जगदेव फकीरा तायडे यांच्या मालकीच्या बकऱ्यांच्या गोठ्यामध्ये परिसरातील मोकाट कुत्र्यांच्या झुंडीने गोठ्यामध्ये प्रवेश करून बकऱ्यांवर हल्ला. हल्ल्यामध्ये लहान मोठ्या 11 बकऱ्यांचा जागीच जीव गेला असून 2 बकऱ्या गंभीर जखमी झाल्या आहेत. जयदेव तायडे हे सकाळी गोठ्यामध्ये गेले असता तेथे कुत्रे बकऱ्यांचे लचके तोडत असल्याचे दिसून आले. या घटनेमध्ये तायडे यांचा 50 ते 60 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अनेक वेळा नगरपालिकेमध्ये मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी करणारे निवेदन देऊनही नगरपालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने ही घटना घडली आहे. शहरात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला असून ही संख्या 5 हजारांच्या वर आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी पटमुल्ला भागात पेट मोहल्ला भागात लहान बालकांचे मोकाट कुत्र्यांनी लचके तोडले होते. मात्र तरीही प्रशासनाने याची दखल घेतली नाही. त्यामुळे आजच्या घटनेने नागरिकांमध्ये नगरपालिका प्रशासनाप्रती रोष पाहावयास मिळत आहे. या प्रकरणी शेवगाव शहर पोलिसात मोकाट कुत्र्यांच्या धुमाकुळातून झालेल्या नुकसानीबाबत तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. महाराष्ट्र न्यूज 10 साठी प्रतिनिधी फारुक शेख, बुलढाणा. माझं जगदेव बकरा तायडे माझं नाव. काय झालं? माझ्या बकऱ्या कुत्र्यानं तोडले. लहान मोठे 11 जनावर होते. तर त्याची नगरपरिषदनं मले भरपाई करून द्यावा. माझं नुकसान 60-70 हजाराचं झालेलं आहे. त्या कुत्र्याचा बंदोबस्त नगरपरिषदनं